शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची आता पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे महायुतीकडनं आता शिरूर लोकसभेची निवडणूक कोण लढवणार, कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आहे. सोबतच आढळरावांना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देऊन त्यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणातनं बाहेर तर काढण्यात आलं नाही ना, हाही प्रश्न उपस्थित होतोय. आता महायुतीकडनं शिरूर लोकसभेसाठी कुणाला संधी मिळणार हेही पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. या सगळ्यासंदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. सेनेचे नेते आढळराव पाटील अंबाबाईच्या दर्शनाला आलेले आहेत. नुकतेच त्यांना म्हाडाचं अध्यक्षपद देखील मिळालेलं आहे. साहेब, आपलं अभिनंदन. म्हाडाचं अध्यक्षपद मिळाले, अंबाबाईच्या दर्शनाला आलात आपण. खरं म्हणजे म्हाडाचं अध्यक्षपद हे काही खूप मोठी महत्त्वाची बाब आहे असं माझ्या दृष्टीने मला वाटत नाही. परंतु काल करवीर नगरीमध्ये अंबाबाईंच्या ह्या नगरीमध्ये पाऊल ठेवलं आणि दुपारच्या नंतर ह्या पदाची घोषणा झाली, हा मी योगायोग समजतो. हे जे म्हाडाचं पद आहे हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना स्वस्तात घरं, परवडणारी घरं, चांगली टिकणारी घरं याच्यासाठी हा जो कार्यक्रम मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी घेतलेला आहे त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकलेली आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही गेल्या 5 वर्षांपासून प्रचंड तयारी केलेली आहे, मग त्या ठिकाणी कसं होणार? लोकसभेच्या निवडणुकीची तिकिटाची आणि ह्या पदाची काडी मात्रही संबंध नाही. मी निवडणुकीला उभा राहणार हे ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला सांगितलं की मतदारसंघ सांभाळायचा आहे, त्यामुळं मतदारसंघ हा लढणारच आणि जिंकून दाखवणार. त्याच्यामध्ये हे खरं म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून चाललं होतं मुख्यमंत्री साहेबांचं की बाबा आपल्याला मंत्री दर्जाचं काहीतरी पद असावं. मी काय फारसा आग्रह केला नाही, 1-2 वेळा विचारलं, परंतु त्यांचाच आग्रह होता की एवढा सगळ्यात सिनियर माणूस आहे आणि त्यांच्याबरोबर काहीतरी एक मंत्रिपदाचं अशा प्रकारचं तत्सम पद असावं म्हणून हे पद दिलेलं आहे. त्याला उशीर झाला कारण ती प्रशासकीय बाबी आहेत. पण असंही म्हटलं जातं की आपल्याला म्हाडाचं अध्यक्षपद दिल्यानंतर लोकसभेच्या तिकिटावरचा क्लेम सोडावा लागेल किंवा असं? अजिबात नाही. अशी म्हाडाच्या पदासाठी मी लोकसभा सोडणाऱ्यातला नाही आहे, तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. धन्यवाद. तर आपण बघितलं की या ठिकाणी म्हाडाचं जरी अध्यक्षपद मिळालं असलं तरी लोकसभा निवडणूक ही लढवणारच, त्यावरचा क्लेम सोडणार नाही अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. कॅमेरामन निलेश शिवायस, विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.